प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श. नेचर अॅग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर, संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात. आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो. आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे. सर्व सोयींयुक्त, वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय. सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चव. नेचरच्या स्पेशल शेफ न बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ. नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल. आमचा पत्ता नेचर अॅग्रो रिसॉर्ट, कोल्हेवाडी फाटा, शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान. फोन नंबर 88 47 78 80 99. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. नेचर अॅग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर. संगमनेर मधील सुप्रसिद्ध असणारे स्किन स्पेशलिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण करणारे बेलापूरचे सुपुत्र आणि संगमनेर शहरामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर प्रवीण कुमार दायमा यांचे स्किन एअर क्लिनिकचं उद्घाटन 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आणि प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज यांनी स्किन एअर या क्लिनिकला आशीर्वाद दिले आहेत आणि सर्वांनी उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं यासाठी डॉक्टर प्रवीण कुमार दायमा यांचे चिरंजीव सिद्धार्थ दायमा, मर्चंट बँकेचे विद्यमान संचालक प्रकाश राठी, शारदानगरीचे माजी चेअरमन श्रीहरी नावंदर, बेलापूरचे गोविंद राम दायमा यांनी नम्र विनंती केली आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ दायमा. आज श्री प्रवीणजी दायमा यांच्या क्लिनिकचं स्किन हेअर हे इंडियाज वन ऑफ द बिगेस्ट स्किन अँड हेअर सेंटर याचं 6 वाजता श्री माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेबजी थोरात यांच्या शुभ हस्ते उद्घाटन आपण ठेवलेलं आहे, आयोजित केलंय. तर सगळ्यांनी यावं आणि उपस्थित राहून आपला आशीर्वाद आपल्या द्यायचं अशी माझी विनंती राहील. दायमा परिवार तुमचं सहर्ष स्वागत करेल, प्लीज या. आज आपण डॉक्टर दायमा यांच्या स्किन एअर या कार्यक्रमासाठी सर्वजण इथं उपस्थित आहात. आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं डॉक्टर दायमा यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. आई वडिलांचा आशीर्वाद तसे थोरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने डॉक्टर दायमा यांनी डॉर्मेटॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि ते संगमनेरला आले. संगमनेरला आल्यानंतर डॉक्टर वाघोलीकर यांच्या समवेत त्यांनी चर्चा करून आणि संगमनेरला एक छोटं त्यांनी क्लिनिक ओपन केलं आणि ते क्लिनिक ओपन केल्यानंतर डॉक्टर दायमा यांनी इतके प्रथित प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून त्यांना यश मिळत गेलं आणि सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत डॉक्टर दायमा हे सेवा द्यायला लागले आणि त्यांना यशही देखील या ठिकाणी मिळत गेलं. संगमनेरात अनेक डॉक्टर आहेत डॉर्मेटॉलॉजी, परंतु पहिली पसंती ही डॉक्टर दायमा यांना प्रत्येक संगमनेरकर देतं. नुसतं संगमनेरकर नसूनच नाशिक, पुणे, औरंगाबाद, धुळे, महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातनं लोक हे डॉक्टर दायमांच्या भेटीसाठी इथं संगमनेरला येत असतात आणि त्यांची जी सेवा आहे ही सर्वांना माहीत आहे की डॉक्टर सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही सेवा देतात आणि इतकी गर्दी या ठिकाणी असते, परंतु आपल्या नम्र स्वभावाने ते या ठिकाणी सर्व पेशंटला पाहूनच नंतर रात्री ते आपल्या घरी जातात. अतिशय कष्टाळू असे आमचे मित्र डॉक्टर दायमा यांनी आज इतका मोठा इथं क्लिनिक त्यांनी केलेलं आहे. बहुधा अख्ख्या भारतात असं क्लिनिक कुठं नसावं इतकं सुशोभीकरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा आमच्या मित्राला यश मिळत राहो आणि रुग्ण सेवा घडत राहो. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट किंवा हेअरसाठी जे लोकांना टक्कल पडतं त्यासाठी त्यांची औषधं इतकी उपयुक्त आहेत का अनेक ठिकाणून आम्हाला फोन येतात की डॉक्टर दायमा यांच्याकडे आमचा नंबर लावा,
परंतु नंबर प्रमाणेच ते लोकांना घेतात, हे देखील त्यांचं एवढं वैशिष्ट्य आहे. आई वडिलांचा आशीर्वाद, तसेच त्यांच्या मुलांची पत्नीची व भावंडांची साथ, थोरांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी राहो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या मित्राचं नाव असंच वृद्धिंगत हो जाओ. आणि आत्ताच डॉक्टर दायमा यांच्या विनंतीला मान देऊन प्रसिद्ध कीर्तनकार डॉक्टर निवृत्ती महाराज या ठिकाणी येऊन गेले व त्यांनी दायमा परिवाराला देखील या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे. असे अनेक आशीर्वाद रूपी वचन या ठिकाणी त्यांना मिळणारच आहे. संध्याकाळी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे देखील या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. मी जास्तीत जास्त संगमनेरकरांना विनंती करतो की आपण डॉक्टर दायमांच्या या कार्यक्रमास उपस्थित राहून उपकृत करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संगमनेरच्या वैभवात एक नवीन भर पडत आहे. एक अत्यंत अद्यावत सुरेख दालन डॉक्टर दायमास क्लिनिक स्किन हेअर या नावाने आज पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्याचं ओपनिंग आज आहे. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की डॉक्टर दायमांसारखे स्किन तज्ज्ञ की ज्यांच्याकडे पूर्ण देशाभरातून, गुजरात असो, दिल्ली असो, युपी असो, बिहार असो, पूर्ण देशातून पेशंट त्यांच्याकडे येत असतात आणि समाधान होऊन परत जातात. डॉक्टर दायमांचा प्रवास हा आम्ही आमच्या नजरेसमोर पाहिलेला आहे. अगदी खडतर परिस्थितीतून, म्हणजे नांदूर अपडाऊन करणे, साकूर अपडाऊन करणे, दर गुरुवारी अकोल्याला जाणे, रविवारी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत येवला, कोपरगाव हा प्रवास करून पेशंट्सना सर्व्हिस देणे, हा सर्व प्रकार सेवा या प्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांचे फळ म्हणून आज त्यांना हे सक्सेस लाभलेले आहे. अत्यंत सुंदर अशी वास्तू इथे निर्मित झालेली आहे. संगमनेरच्या वैभवात ही नक्कीच भर ठरलेली आहे. आज सकाळीच येथे निवृत्ती महाराज येऊन गेलेले आहेत. त्यांच्या हस्ते एक छोटस पूजेचा कार्यक्रम झालेला आहे. संध्याकाळी माननीय बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण सोहळा होणार आहे. आपण सर्वांनी इथे जरूर यावे. धन्यवाद. डॉक्टर दायमा हे माझे पुतले आहेत. आम्ही मूळ, आमचं गाव बेलापूर. आम्ही सर्व लोक कापड व्यवसायात असतो नेहमी, परंतु आमच्या डॉक्टरनी खूप प्रगती केली आणि आमच्या मागच्या कुटुंब मागच्या फॅमिलीच्या लोकांना सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण करून दिली. त्यांनी फार मेहनतीने शिक्षण घेतलेले आहे. अल्पशा याच्या फीमध्ये ते नागपूरला, मुंबईला त्यांचं शिक्षण झालेलं, लोणी कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे. आणि त्या शिक्षणासाठी मी डॉक्टर बरोबर नेहमी जात होतो आणि यांना जवळजवळ 25 वर्ष संगमनेरला येऊन झालेले आहेत. डॉक्टरने मला फार अभिमान आहे आणि खूप आनंद आहे की आमच्या घराचं त्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे. देशात त्यांचं नाव अजिबात झालेलं आहे, भयंकर अगदी. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. मी त्यांना परमेश्वर त्यांना उदरला आश्रय देऊ अशी सध्याची इच्छा करतो. आणि माझं शाविषयक सी 24 तास संगमनेर.